हाय फ्रेंड, दावणगिरी लोणी डोसा पाहिजे आहे आता आपल्याला। याचा थिकनेस बघा किती छान आहे आणि जाडी पण बघा अगदी जास्त आहे जाडीला। स्पॉन्जसारखा मऊ असतो हा डोसा, खायला खूप सुंदर लागतो। लोण्यामुळे फ्लेवर खूप वेगळा असतो। हा कोल्हापूरचा डोसा आहे, दावणगिरी लोणी डोसा म्हणतात याला। लोण्यासोबत खाल्ला जातो। त्याची रेसिपी आपण पाहू। डाळ आणि तांदूळ वेगळेवेगळे भिजत घातलेले आहेत। सकाळी घातलेत मी अगदी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ। आता मिक्सरला मी बारीक करून घेते, अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। थोडेसे तांदूळ घालून मी बारीक पेस्ट केलेली आहे तुम्हाला दाखवायसाठी। आता हे वेगवेगळी पेस्ट करून मी ठेवलेली आहे। हा भात आहे, 1.5 वाटी भात आहे, हा पण मी घेणार आहे बारीक करून। डाळ आणि तांदळाचं मिश्रण हे। आता भात लावलेला आहे आपण मिक्सरला, याचंही मिश्रण आहे। हे मी आता रात्रभर ठेवणार आहे। आता मसाला बनवायचा आहे आपल्याला। 3 चमचे तेल घातलेले आहे। मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत। त्यानंतर मी 3 कांदे कट करून ठेवलेले आहेत। 10-12 कढीपत्त्याची पानं। थोडीशी फ्राय झाली की 3 कांदे ठेवलेत बारीक करून। ते कांदे चिरलेले आहेत। कांदे आणि ओली मिरची हे आपल्याला सोनेरी कलरवर फ्राय करून घ्यायचे आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात दावणगिरी हे गाव आहे, तिथे दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा पूर्वी। तिथे हा डोसा प्रसिद्ध झाला। लोणी लावून त्यांनी करून पाहिला, मग त्यांना आवडला। त्याच्यामुळं कोल्हापुरातला हा फेमस डोसा दावणगिरी लोणी डोसा। आले लसूण पेस्ट 1 चमचा। सर्व एकत्र करून आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे। गॅस मध्यम आचेवर आहे। आत्ता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे 1/2 चमचा, आणि तेवढीच साखर पण घालायची आहे आपल्याला। आणि हे परतवून घ्यायचं आहे। छान परतवून झालं की आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत। हळद 1/2 चमचा, मीठ चवीनुसार घालायचं आहे। हे फिरवून घ्यायचं। बटाटे मी 4 उकडून ठेवलेले आहेत, अगदी मऊ उकडलेले आहेत, थोडेसुद्धा कच्चे नाहीत, त्यामुळे चमच्यानंच असे मोडून घेतलेत मी मॅश करून। याचा मसाला बनवायचा आहे, फोडी अजिबात करायच्या नाहीत, त्यामुळे हा मसाला खूप छान लागतो। बटाट्याचा मसाला म्हणतात याला। भाजीसारखाच आहे पण थोडंसं बारीक केलेलं आहे, त्यामुळं आपण त्याला मसाला म्हणू शकतो। आता वरून मी कोथिंबीर घालते गार्निशिंगसाठी किंवा चव वाढवण्यासाठी। आपला मसाला तयार आहे। आता आपण चटणी पाहू। खोलेलं खोबरं, डाळ्या म्हणजे फुटाण्याची डाळ, लिंबू, हे जायफळ आहे, आल्याचा तुकडा, लसणाचे 4-5 पाकळ्या, हिरवी मिरची आणि गूळ आहे। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। ओलं खोबरं, त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ किंवा डाळ्या म्हटलं तरी चालेल, 1/2 वाटी आहे। त्याच्यानंतर ओली मिरची, आल्याचा तुकडा, लसूण, गूळ, लिंबू थोडासा 1/2 चमचा आणि गूळ घालायचं आहे आपल्याला। थोडासा गूळ ठेवलेला आहे। आता थोडंसं आपण जायफळ किसून घालणार आहे, अगदी थोडं घाला। जास्त घातलात तर खूप छान फ्लेवर होईल पण झोप येईल, त्याच्यामुळं थोडंसंच घाला। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, मी नंतर तुम्हाला दाखवते। आता आपण डोशाकडे जाऊ। रात्रभर भिजलेलं आहे हे मिश्रण, अगदी छान झालेलं आहे। त्याचं थिकनेस बघा, अशा प्रकारे असायला पाहिजे। खूप पातळ नको, खूप घट्ट नको। आता हे चमच्यानेच घालायचं, आपल्याला पसरवायची काही गरज नाही, कारण मी तुम्हाला जाळी दाखवली। आता याला जाळी आपोआप येईल। हे बघा, जाळी यायला सुरुवात झालेली आहे। आपण शिजलेला भात घातलेला आहे, पोहे घातलेले नाहीत। आता वरून आपल्याला लोणी लावून घ्यायचं आहे। तेल अजिबात वापरायचं नाही, कारण लोण्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि स्पॉंज खूप छान होतो, त्याच्यामुळे आपण लोणी लावायचं आहे। दोन्ही बाजून शेकून घ्यायचं आहे, दोन्ही बाजून लोणी लावायचं आहे। खूप छान ॲरोमा आहे लोण्याचा, खाताना पण खूप छान वाटतं, नक्की तुम्ही ट्राय करा। दोन्ही बाजून शेकून झालेला आहे,
असंच मी परत एकदा दाखवते, जाळी खूप सुंदर येते। सात ते आठ तास मिश्रण भिजलेलं आहे रात्रीपासून, त्यामुळे खूप छान स्पॉन्जी झालेलं आहे। केलेली चटणी, मसाला, थोडंसं गार्निशिंग कोथिंबीरीचं, आता हे डोसे आहेत आणि वरून लोणी। मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। अगदी स्पॉन्जी जवळून पहा, मी मागाशी दाखवलेलंच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।